कारखान्यांना थकीत बिलं न दिल्यास थेट गव्हाणीत उड्या टाकू असा खळबळजनक इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे. मोहोळ तालुक्यातील मौजे वटवटे येथील जकराया कारखान्याने गळती हंगाम चालू झाल्यानंतर 2,505 रुपये प्रतिटन जाहीर केले होते. त्यापैकी 2,100 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. राहिलेले 405 रुपये अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाहीत. तसेच एक महिना झाला तरीही ज्यांचा ऊस जकराया कारखान्याला गेला आहे तरी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप 1 रुपयाही जमा केला नाही. ते त्वरित जमा न केल्यास गव्हाणीत उड्या मारू असा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे. तहसीलदार साहेबांना आता रितसर निवेदन देतो आम्ही आणि या बाबतीत भीमा कारखान्यातल्या निवृत्त कामगारांचे अजून थकीत वेतन दिले नाही यासाठी आणि ऊस वाहतूकदाराचं भाडं ह्या 4 ते 5 मागण्यासाठी भीमा कारखान्यावर ते आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा 21वा दिवस आहे आणि परवा दिवशी शनिवारी आम्ही शेतकरी अडचणीत असल्यामुळं भीक मागू आंदोलन करून आम्ही प्रशासनाला आम्ही जाब विचारतोय. या आंदोलनाची दखल न घेतल्यास 8 ते 10 दिवस वाट बघून जकरा कारखान्यात केव्हा कधीही केव्हाही न कळवता त्यांच्या कारखान्यात घुसून आम्ही गव्हाणीत उड्या टाकून जकराच्या चेअरमनला जाब विचारू आणि त्यांच्यावर RRCच्या नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करायला साखर आयुक्त आणि सहकार मंत्र्यांना आम्ही भाग पाडू. त्यांनी आमचा अंत पाहू नये. त्यांनी अद्याप आंदोलनकर्त्यांना भेट दिलेली नाही. रितसर लेखी मला कळवलेलं नाही. याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.